केरडकर रत्नागिरी लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका तेजस्वी व्यक्तिमत्वाबरोबर संवाद साधणार आहोत. अपूर्ण अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेले व्यक्तिमत्व, सर्व तरुणांचं आकर्षण ठरणार असे व्यक्तिमत्व, माजी खासदार आणि सर्व सध्या स्वाभिमानी महाराष्ट्र पक्ष जो आहे त्याचे ते सरचिटणीस आहेत, ते म्हणजे सन्माननीय निलेजी राणे साहेब. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. साहेब, तुमचं रत्नागिरी लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. साहेब, फक्त आता बऱ्याचशा लोकांना आकर्षण आहे की नव्यानं, जसं की तुम्ही स्वतः स्वाभिमानी आहात आणि प्रत्येक लोकांमध्ये तुम्ही स्वाभिमान भरलेला आहे आणि एक नव्या नावानं, नव्या दामानं, नव्या ऊर्जेनं तुम्ही या महाराष्ट्रामध्ये आता तुमचं एक सुरुवात करताय. नेमकी तुमची भूमिका काय असेल आणि पुढं आम्हाला काय चित्र पाहायला मिळेल? साहेबांनी हा पक्ष जेव्हापासून स्थापन केला त्यालाही इतिहास आहे. पक्ष का स्थापन केला, कशासाठी स्थापन करावा लागला, ह्याची कारणं आम्ही कोल्हापूरच्या आमच्या पहिल्या सभेमध्ये ती सगळी सांगितलेली आहे. अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये आणि त्या कारणांमध्ये आता इतिहासामध्ये आम्हाला जायचं नाही, पण हे सगळं जे काय राजकारण साहेबांनी मागच्या 40 वर्षामध्ये बघितलं, साहेबांना असं वाटत होतं की माझ्या कार्यकर्त्यांना कुठेतरी न्याय मिळावा. जे प्रश्न मी मांडतोय, जी बाजू मी मांडतोय, ती मराठा आरक्षणाची असतील, शेतकऱ्यांची असतील, विद्यार्थ्यांची असतील, अशा अनेक क्षेत्रामध्ये साहेबांकडे संपर्क आणलेली लोकं, त्या प्रश्नांमध्ये किंवा त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी साहेबांना असं वाटलं की एक आपला हक्काचा पक्ष असावा आणि माझ्या लोकांना न्याय मिळेल असा तो पक्ष असावा. आणि म्हणून हा सगळा विचार करून साहेबांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सुरुवात केली. आणि मागच्या साहेबांचा 40 वर्षाचा जो काही ठेवा आहे राजकारणामध्ये, तुमचे कार्यकर्ते असतील, ते कुठल्याही तुम्ही जिल्ह्यात जा, तुम्हाला राणेसाहेबांचे कार्यकर्ते हे मिळणारच. आम्हाला काय कार्यकर्ते शोधावे लागले नाही, कारण का त्यांना व्यक्ती माहिती आहे, त्यांना माणूस माहिती आहे की राणेसाहेबांकडे जर त्यांच्या दरबारात कुठला विषय आला की त्याला उत्तर मिळतंच हे लोकांना माहिती आहे. साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना किंवा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना महाराष्ट्राला जसा न्याय दिला, जे प्रश्न सोडवले, ते लोक अजूनही विसरलेले नाहीत. आणि म्हणून आज जो काय तुम्ही पक्षाचा ठेवा दिसतोय, ही सुरुवात जरी असली तरी त्याला स्वरूप कसं द्यायचं ते आमच्या डोक्यात साहेबांनी भरून दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा 2019 निवडणुका होती, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि स्वाभिमान पक्षाची भूमिका ही महाराष्ट्रामध्ये अग्रेसर ठरेल आणि किंगमेकरच्या भूमिकेमध्ये आम्ही राहू, अशी तयारी आमच्या कार्यकर्त्यांनी आणि राणेसाहेबांनी स्वतः ठेवलेली आहे. आणि येणारा काळ तुम्हाला सांगेलच आणि तुम्ही बघालच. नक्कीच, आम्हाला सुद्धा फार उत्सुकता आहे की कशाप्रकारे तुमची वाटचाल ठरते, कारण अवघ्या कोकणाचं लक्ष तुमच्याकडे लागलेलं आहे आणि तरुण लोक आहेत ते तुमच्याकडे आशेने पाहत आहेत. चिपळूणमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही येता तेव्हा फार मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी एकवटले जातात. भविष्यामध्ये आता पाहतो की तुम्ही जर 2019 उल्लेख केलेला आहे, आत्ताचं एकंदरीत राजकीय वातावरण आहे किंवा सामाजिक वातावरण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. परवाच एक आरक्षणासाठी एक आंदोलन झालं, तुम्हाला नेमकं त्याच्याबद्दल काय वाटतं, तुमची काय भूमिका असेल? पहिलं तर तुम्हाला सांगतो, हा पक्ष फक्त कोकणापुरता मर्यादित नाही आहे. तरुण हे फक्त माझ्याकडे चिपळूणमध्ये किंवा रत्नागिरीमध्ये नाही आहे, तर अख्ख्या महाराष्ट्रभर साहेबांच्या नावामुळे हा जो पक्ष उभा राहतो आहे तो त्यांच्या नावामुळे आमच्याकडे हे लोक आकर्षित होतात. आणि माझा हा मतदारसंघ असल्यामुळे माझा मी तो कुटुंब समजतो. ती लोक कार्यकर्ते म्हणून माझ्याकडे भेटायला येत नाही, तर माझ्या मतदारसंघामध्ये माझं कुटुंब मला भेटायला येतो असं वातावरण माझ्या ह्या मतदारसंघामध्ये असतं. जो पराभव झाला तो 2014 एक वेगळी लाट होती आणि त्याच्यामुळे तो पराभव झालेला आहे, त्याला मी पराभव मानत नाही. दुसरा विषय तुम्ही म्हटलात की परवा मराठा आरक्षणामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, ज्या अख्ख्या महाराष्ट्राने बघितल्या, ह्या काही परवाच्या किंवा कालच्या गोष्टी नाही आहेत. मागच्या क्रांती दिवसाला म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं, आता 9 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होईल, मुखमोर्चे निघाले, 57 मुखमोर्चे अख्ख्या महाराष्ट्रात निघाले आणि एक वातावरण तिकडे निर्माण झालं. कोपर्डीला आमच्या बहिणीवर जो बलात्कार झाला त्याच्या विरोधात तो मुखमोर्चा होता आणि काही मागण्या त्याच्याबरोबर आमच्या मराठा समाजाच्या होत्या, त्या आम्ही सरकारसमोर ठेवल्या. 2014 राणे समितीने अहवाल दिला, त्या अहवालामध्ये राज्य सरकारने 16% आरक्षण हे मराठ्यांना द्यावं हे मान्य केलं. हायकोर्टाने किंवा ज्या कोर्टामध्ये मॅटर गेलं
त्या कोर्टाने ठरवलं की हे आता टेक्निकली कुठे बसत नाही. आता तो टेक्निकल मुद्दा काय असावा, तो मागासलेपणा त्यांना दिसला नाही किंवा काय, हे तो नंतरचा भाग आहे, तो युक्तिवादाचा भाग आहे. हे सगळं झाल्यानंतर सरकार एक वर्ष का गप्प बसलं, हा आमचा विषय होता. त्याच्यामध्ये परवाच आमचा एक बांधव काकासाहेब शिंदे औरंगाबादचा, त्यांनी जलसमाधी घेतली. आता हे सगळं होत असताना सरकार आमचे तरुण रोज, म्हणजे त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये विष पिऊन एक आमचा बांधव गेला, परवा कोपरखैरणे नवी मुंबईला एक आमचा बांधव गेला. सरकार नेमकं किती दिवस हे वाट बघणार आहे आणि मराठा समाजाने हे गप्प बसून हे सगळं बघत राहावं का? उद्रेक होणारच होता. तो आता सरकारने कितपत हे सगळं कुठल्या टोकापर्यंत घेऊन जायचं हे आता सरकारने ठरवायचं आहे. आमच्या मागण्या त्याच आहेत, तुम्ही मागासवर्गीय आयोग नेमा, त्या आयोगाला तुमची लोकं ठेवा, त्या लोकांना सांगा की आम्हाला अमुक अमुकच तुम्ही अहवाल या चौकटीत तुम्ही करून द्या. तो सरकारचा भाग आहे, तो आमचा नाही. मराठा समाज आणि मराठा समाजाचे तरुण आता कोणालाही ऐकणार नाही जोपर्यंत आरक्षण आम्ही ज्या चौकटीत मागितलं त्या चौकटीत जर मिळालं नाही तर हे आंदोलन कुठल्या टोकाला जाईल आणि उद्रेक कुठपर्यंत जाईल हे कोणाच्याही कुठल्याही नेत्याच्या आता हातात राहिलेलं नाही. पण काही नेत्यांनी परवा सांगितलं की आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे, याच्यावरती तुमची भूमिका काय? अहो आर्थिक निकष काय आत्ता झाले काय? ह्याच्या अगोदर मराठा आरक्षणाच्या अगोदर आरक्षण नव्हते देशात, मग तेव्हा आर्थिक निकष काने लावले? आर्थिक निकष का आत्ताच कसे जन्माला आले हे सगळे? जेव्हा इतर समाजाला आरक्षण देताना तेव्हा तुम्हाला कळलं नाही की यांना आर्थिक निकषच्या आधारावर दिलं पाहिजे, मग आत्ताच का मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये हे सगळं आलं? आणि दुसरं गोष्ट तुम्हाला सांगतो, ते मान्य आम्ही करणार नाही, ते सोडून द्या. ते आर्थिक निकष वगैरे ते सरकारने सरकारचे बघावे. आम्ही राणे समितीने जो अहवाल दिला आहे त्या अहवालामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे की तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्राला पण हा आरक्षणाचा भाग मिळू शकतो, हे स्पष्टपणे त्या अहवालामध्ये लिहिलेलं आहे. ते आर्थिक निकष वगैरे काढायची आता काही गरजच नाही, मग सगळ्यांनाच तुम्ही त्या चौकटीत धरा, फक्त मराठा समाजाला कशाला? लक्षात आलं ना, मग सगळेच समाज येऊ दे ना त्याच्यामध्ये आर्थिक निकषामध्ये. तसं कोण काय करणार नाही, ते वेळ काढू पण नाही, तो नंतरचा भाग आहे, तो आम्ही काय खपून घेणार नाही. त्याच्यानंतरचा तुम्हाला भाग सांगतो की घटनेमध्ये पण अशी तरतूद नाही, घटना दुरुस्ती करावी लागेल. तुम्ही जो आर्थिक निकष म्हणताय तो कुठून तरी उगवलेला एक तो विषय आहे, पण तो जरी द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल. तेवढा वेळ नाही ना आपल्याकडे, मराठा समाज थांबणार नाही तेवढा वेळ. बरोबर आहे, या ठिकाणी फार महत्त्वाची भूमिका आणि स्पष्ट भूमिका त्यांनी सांगितली की नेमकं आरक्षण कुठल्या तत्वांवरती मिळायला पाहिजे आणि कशाप्रकारे आमचा मराठा समाज पाहतोय आणि कशाप्रकारे त्याला अधिकारांची त्या ठिकाणी त्यांना अपेक्षा आहे. या ठिकाणी तुम्ही आमची संवाद साधलेला आहे, अनेक लोक आता उत्सुक आहेत या ठिकाणी चिपळूण असेल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. साहेबांचा दौरा इकडे कधी आहे तुम्हाला, तुम्ही कसं काय सांगाल प्रेक्षकांना? नाही, मी अगोदरच जाहीर करून झालेलं आहे, रत्नागिरीमध्ये मी पत्रकार परिषद घेतली. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच साहेब जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि जाहीर सभा ही आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना साहेबांनी 1 तारखेची दिलेली आहे. 1 तारखेला चिपळूणमध्ये साहेबांची जाहीर सभा आहे आणि 2 तारखेला रत्नागिरीमध्ये जाहीर सभा आहे. आणि चिपळूणमध्ये आल्यावर साहेबांची जर जाहीर सभा असली आणि साहेबांनी वेळ दिला तर आमच्या कुठल्याही सहकाऱ्याला सांगावं लागत नाही, लोक उत्स्फूर्त येतात. आणि म्हणून राणे साहेबांचं एक नाव, त्यांच्या नावानी जे काय ओळख निर्माण केली आमच्या भागामध्ये कोकणामध्ये, तर साहेबांना बघण्यासाठी लोक येतात, साहेबांना ऐकण्यासाठी लोक येतात, कारण का त्यांना माहिती आहे, खात्री आहे की हाच माणूस काहीतरी कोकणाचं भलं करू शकतो आणि ह्याच माणसांनी केलेलं आहे हेही लोक विसरलेले नाही. म्हणून लोक जी येणार ती उत्स्फूर्त येणार, राणे साहेबांच्या सभेला कोणाला आणावं लागत नाही, लोक स्वतःहून येतात. धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. शेवटी जाता जाता तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? कुठल्या लोकांना? आमचे जे लोक प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? निलेश राणे हे व्यक्तिमत्व लोकांना माहिती आहे, निलेश राणेकडून लोकांना काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल का? विषय सांगितला तर मी काहीतरी वेगळं सांगेन. लोकांना आता मुळात येणारा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तरुण लोक आहेत त्यांना काही आता अनेक समस्या आहेत, लोकांपर्यंत रोजगाराची समस्या आहे, आणखी लोकांना बऱ्याचशा गोष्टींना सामोरे जावं लागतं समस्यांना. तुम्ही त्यांच्यासाठी काय विचार केला? उद्याचा महाराष्ट्र जर तुम्हाला घडवायचा असेल तर पहिलं आपल्या महाराष्ट्राला गरज काय ती ओळखली पाहिजे. माझ्या शरीरामध्ये काहीतरी मला दुखतं आहे त्याच्यावर मी उपचार करतो, पण त्याच्या अगोदर जी काय तयारी असते. महाराष्ट्राला आज अनेक क्षेत्रामध्ये आज तरुणांची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, टेक्नॉलॉजीची गरज आहे, अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रामध्ये करण्यासारख्या.
तरुणांनी आज त्या सगळ्या गोष्टी ओळखाव्यात की बाजारात काय चालतं ते माझ्या महाराष्ट्रात उगवलं पाहिजे. आज जे देशातला जो तरुण आहे तो पैसे कसे कमवतो आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी कमवले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा आधार घ्यावा, त्याच्यामध्ये शेती चांगली कशी करावी त्याचा आधार घ्यावा, शिक्षण कुठलं घ्यावं त्याचा आधार घ्यावा आणि व्यसनाच्या आहारी जाऊ नये. मुळात कसं आहे की मला हे सगळं बोलताना जर माझ्या आईवडिलांनी मला ती शिक्षण दिली नसती किंवा माझ्या आयुष्यामध्ये हे सगळे दिवस घडले नसते तर उद्या महाराष्ट्रासाठी काय करायची जी माझ्या मनामध्ये इच्छा आहे. माझा भाग म्हणजे महाराष्ट्र. आज हा जरी माझा मतदारसंघ असला तरी इथे काहीतरी करायला, निर्माण करायला मला ती दूरदृष्टी लागेल की हे कुठेतरी मी बघितलं होतं म्हणून माझ्या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. जे मी ऑस्ट्रेलियामध्ये बघितलं, जे मी अमेरिकेत बघितलं, जे मी लंडनमध्ये बघितलं ते माझ्या देशात का नाही. आणि एक चीड माझ्या मनामध्ये असली पाहिजे की माझ्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही गोष्ट महिलांवर अत्याचार असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल जी चुकीची आहे ती माझ्या परिसरात होता कामा नये. तो स्वतः पोलीस अधिकारी जरी चुकत असेल तरी त्याला पकडायची आपल्यामध्ये धमक असली पाहिजे. आणि तरुण आजचे जे आहेत जास्त वेळ इकडे तिकडे न घालवता माझ्या महाराष्ट्राला सर्वात जास्त गरज काय आहे ही ओळखली पाहिजे. आणि जो ओळखेल ती ओळखच महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल एवढंच आपल्या चॅनलच्या ह्या माध्यमातून मला सगळ्यांना सांगायचं आहे. तुमचं चॅनलही नवीन आहे, मी तुमच्या चॅनललाही शुभेच्छा देतो. तुम्ही मोठं धाडस केलं कोकणामध्ये डिजिटल च्या ह्या युगामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही हे धाडस केलेलं आहे. तर तुमच्या सगळ्या टीमला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्याशी संवाद साधला. तर हे होते निलेशजी राणे साहेब, यांनी आपल्याशी खूप मोकळ्या गप्पा मारल्या. मी शाहिद खेडकर, राजेश जाधव सह रत्नागिरी लाईव्ह वन. धन्यवाद.